मुख्यमंत्र्यांनी आता कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात जाऊन आज कोरोना प्रतिबंधक लस घेतली. यशोमती ठाकूर आज सकाळी मुंबईहून अमरावती दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयातल्या लसीकरण केंद्रावर त्यांनी लस घेतली. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असं आवाहन यावेळी यशोमती ठाकूर यांनी केलं. माझं सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी बिलकुल यावं. त्यातल्या त्यात सिनियर सिटिझन्स जे आहेत त्यांनी तर नक्की यावं आणि हे संरक्षणाचं कवच आपण आपल्या आपल्याला स्वतःला द्यावं, कारण प्रादुर्भाव आहे, अजूनही आहे आणि तो कधी जाईन कधी नाही आपल्याला त्याचं माहिती नाही आहे. पण इंजेक्शन घेणं आपल्याला स्वतःला संरक्षित करणं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 50,000 लोकांनी इंजेक्शन्स घेतलेले आहेत, आज आम्ही सुद्धा घेतलेले आहेत. माझं आव्हान आहे बिलकुल या, सिनियर सिटिझननी या आणि इंजेक्शन्स घ्या. आणि अमरावतीहून पुढे आपण विदर्भात आणखीन एका अत्यंत महत्वाच्या बातमीकडे जाणार आहोत, कारण बातमी आहे नागपुरातली. आता पुन्हा एकदा तिथे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान हा लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाबाधितांची संख्या तिथे वाढली आहे. तर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनची ही घोषणा केल्याचं कळत आहे. दरम्यान पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लॉकडाऊन असणार आहे. या भागात कडक संचारबंदी ठेवण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिलेत. या काळात खासगी कार्यालय बंद असतील आणि शासकीय कार्यालय ही 25% उपस्थितीसह सुरू राहतील अशी देखील माहिती कळते. त्यामुळे आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी राज्यातली ती म्हणजे नागपूरमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. 15 ते 21 मार्च दरम्यान हा लॉकडाऊन असेल. आपल्याला माहिती आहे सातत्यानं कोरोना प्रतिबंधक लसीचा एकीकडे म्हणजे लसीकरण जरी सुरू असलं तरी अनेक बेजबाबदार नागरिकांमुळे इथे कोरोना संक्रमण वाढत आहे आणि या सगळ्यामुळेच आता प्रशासनाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हा लॉकडाऊन असणार आहे आणि या भागात कडक संचारबंदी ठेवण्याचे निर्देशही आता पालकमंत्र्यांनी दिलेत. काही वेळापूर्वी आपण बघतोय या बैठकीतली दृश्य. खासगी कार्यालय बंद असतील आणि शासकीय कार्यालय 25% उपस्थितीत सुरू राहतील. या महत्वाच्या बातमीनंतर इतरही बातम्यांसह आपण पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.